लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। माझ्याकडे जे काही रिपोर्ट आले किंवा वर्तमानपत्रामध्ये औरंगाबादचे पण काही रिपोर्ट छापून आलेले आहेत, हे रिपोर्ट जे आहेत ते थोडे धक्कादायक आहेत। आणि मग आम्ही जेव्हा खोलात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत की कोणी एक आउटसोर्सिंग केलेलं आहे सॉफ्टवेअर कंपनीचं, आणि ते सॉफ्टवेअर कंपनीला सॉफ्टवेअरला काय तुम्ही जे ऑर्डर्स दिलेले आहेत त्याप्रमाणे ते काम करतात। आणि त्यांनी जर तसे ऑर्डर्स काय दिले असतील त्या सॉफ्टवेअर की ही नावं जी आहेत ही या समाजाची, ही नावं ही या समाजाची, तर हे सगळं चुकीचं होणार आहे। मला नक्की माहिती नाही पण मी ऐकतो आहे। प्रश्न असा आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये सगळ्या प्रत्येक वेळेला हे सिद्ध झालेलं आहे की ओबीसी समाज हा 54% आहे। आणि हा ज्यावेळेला पवारसाहेबांनी मंडल आयोग दिला त्यावेळेपासून, पण त्याच्यानंतर आणखी 2004 सालामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सुद्धा ओबीसीमध्ये आले। त्यावेळेला 250 जाती होत्या, आता 425 जाती आहेत। त्याच्यामुळे कमी होण्याचा तो प्रश्न येतच नाही, वाढतील पण कमी होण्याचा प्रश्न येत नाही। कारण मराठा समाजामध्ये सुद्धा अर्धे तर कुणबी समाजाचे आहेत, संपूर्ण विदर्भ किंवा इकडे सुद्धा कोकणामध्ये आणि अनेक ठिकाणी आणि आता सगळ्याच ठिकाणी। समजा प्रश्न असा आहे की मग हे असे कमी आकडे कसे येतात, तर काहीतरी तुम्ही सॉफ्टवेअर सांगितलं की हे इथपर्यंत जायचं इथपर्यंत नाही जायचं की तो त्याप्रमाणे ते आहे ते काम करणार। आमचा विचार असा होता, आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही जी आहे ती वोटर लिस्ट घ्यायची आहे आणि मग तुमचे तिथले ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर्स, तिथे सरपंच असतील, तिथे कोणी समाज, त्यांनी जे 1 ते 2 दिवसामध्ये अख्ख्या गावामध्ये फिरून ती त्या त्याप्रमाणे टिक करायची आहे। आता मी परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं की गायकवाड मराठामध्ये आहेत, ओबीसीमध्ये आहेत, दलितांमध्ये आहेत, नंतर पाटील हे मराठामध्ये आहेत, वंजारीमध्ये आहेत, इतर गागरी समाजामध्ये सुद्धा आहेत, होळकर मराठा आहेत, धनगर सुद्धा आहेत, जाधव मराठा समाजामध्ये आहेत, ओबीसीमध्ये जाधव आहेत, माझी स्वतःची सासूरकडे जाधव आहे। तर अशा रीतीने फक्त सरनेमवर जाऊन घरात बसून जर कोणी काही करत असेल तर हे चुकीचे आकडे येतील। आणि हे चुकीचे आकडे केवळ ह्या आरक्षणासाठी नाही, सर्व प्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल। ओबीसी कत्तल होऊन जाईल, कत्तल होईल, कोण किती सिरियस घेतं मला काही कल्पना नाही आहे। परंतु ठीक आहे, वर्तमानपत्रातून आल्यानंतर जे ओबीसीच्या कामाला वाहून घेतलेल्या संघटना आहेत त्या आपला आवाज उठवणार की बा हे तुम्ही नीट करा, हे अडचण। कारण हे फक्त राजकीय आरक्षणासाठी नाही, याचा उपयोग पुढे शिक्षण आणि इतर जे तुमच्या नोकरीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे। आणि त्यासाठी जे आहे याचं योग्य परीक्षण झालं पाहिजे, योग्य रीतीनं हा डाटा निर्माण झाला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी करावं। मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र पाठवलं, अजितदादांना पण त्यांच्याशी बोललो, अजितदादा म्हणाले मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा जाऊन सांगतो, मग त्यांनी आता ते लक्ष द्यावं ते काय चाललेलं आहे, नक्की कुठल्या पद्धतीनं ते गोळा करता आहे का जातात घरोघरी। आणि माझं ओबीसीचे सगळे कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, नेते तर खूप आहेत, त्या सगळ्यांना मला सांगणं आहे की तुम्ही तुमचे जे कोणी असतील, फॉलोअर्स असतील, सहकारी असतील, गावामध्ये प्रत्येक गावामध्ये या अशा अर्थी जेव्हा आपण मतदान नोंदणी असते, मतदारांची नोंदणी असते, त्यावेळेला अनेक पक्षाचे कार्यकर्ते जे आपापल्या लोकांची जे आहेत मतं नोंदतात निवडणुकीसाठी, तसं या सगळ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी तिथले जे कोणी हा डाटा गोळा करणारे असतील त्यांच्याबरोबर जाऊन हा योग्य डाटा जो आहे आपल्यासमोर आला पाहिजे, एवढंच सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यासाठी जे आहे कोणी निश्चितपणे आवाज उठवत असेल तर ते चूक आहे असं मला वाटत नाही। मी तर असं ऐकतो आहे मोठमोठ्या शहरांमध्ये काय 5%, 6%, 8%, 10% अशा रीतीने ओबीसी, अव्या मुंबईमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो शहरातले ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये काय उच्चवर्णीय राहत नाही,
एक तर दलित समाजाचे राहतात किंवा ओबीसी समाजाचे राहतात. मुस्लिम बहुसंख्य मुस्लिम जे आहेत हे ओबीसी आहेत. फार थोडे लोक जे आहेत आपल्यासारखे हिंदूसारखे त्याच्यामध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. थोडे लोक जे आहेत उच्चवर्णीय आहेत. बाकी मणियार आहेत, त्याच्यानंतर तुतार आहेत, कुमार आहेत, सगळे जे आहेत हे कुरेशी आहेत. हे सगळे जे आहेत मुस्लिम समाजामध्ये सुद्धा हे ओबीसी आहेत. किंवा उत्तर प्रदेश जिल्हा मध्य प्रदेश किंवा इथून कुठून आले असतील बिहारवरून यादव आहेत, कुर्मी आहेत, कुशवाहा आहेत, सैनी आहेत. हे सगळे कोण आहे? हे सगळे ओबीसी आहेत. पण त्यांना तुम्ही घेणार नाही असं कसं चालेल? त्यांना ते इथे रेशन कार्डावर त्यांची नावं आहेत, मतदार यादीमध्ये त्यांची नावं आहेत. सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यामध्ये त्यांची नावं आहेत. आणि मग इथे ओबीसीमध्ये त्यांची नावं का तुम्ही घेणार नाही? ती नावं त्यांनी घेतली पाहिजे. ते अतिशय धक्कादायक आहे. तुम्ही जे सांगताय जर खरं जर असेल 5-10% मोठमोठ्या शहरांमध्ये ओबीसींची संख्या लिहिली जाते तर अतिशय धक्कादायक आहे. त्याच्या पाठीमागे काय गौड बंगाल आहे हे शासनातील जे वरिष्ठ आहेत लोक त्यांनी शोधून काढलं पाहिजे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.